आज आपण शिकूया अशा त्रिकोणांची रचना करणे ज्याच्या दोन कोणांचे माप आणि त्या कोणाच्या मधल्या बाजूची लांबी दिलेली असेल जर आपल्याला एका त्रिकोणाच्या दोन कोणांचे माप आणि कोणाच्या मधल्या बाजूचे माप दिलेले असेल तर आपण एएसए कसोटीच्या आधारावर त्रिकोणाची रचना करू शकतो चला एस ए कसोटीच्या आधारावर त्रिकोण काढण्याची कृती समजून घेऊ समजा आपल्याला त्रिकोण ए बी सी काढायचा आहे ज्यामध्ये बाजू ची लांबी पाच पूर्णांक सात सेंटीमीटर आहे कोण सी पासष्ट अंश आहे आणि कोण ए बी सी चे माप पंच्याऐंशी अंश आहे चला ह्या आधारावर त्रिकोण ए बी सी ची रचना करा कृती एक आधी आपण त्रिकोण च्या दिलेल्या मापांच्या आधारावर एक कच्ची आकृती काढूया कच्ची आकृती काढल्याने आपल्याला त्रिकोणाच्या रचनेच्या प्रक्रियेबद्दल काही अंदाज लागतो आणि यामुळे आपण त्रिकोणाची रचना सहजरित्या करू शकतो कृती दोन आता आपण पट्टीचा उपयोग करून त्रिकोणाची बाजू ए बी काढू ज्याची लांबी पाच पूर्णांक सात सेंटीमीटर आहे कृती तीन जसे प्रश्नात दिलेले आहे की कोण चे माप पासष्ट अंश आहे म्हणून आपण कोण मापकाचा उपयोग करून शिरोबिंदू ए वर पासष्ट अंशाचा कोण बनवू अर्थात शिरोबिंदू ए वर एक किरण काढू जो बाजू एबी ला पासष्ट अंशाचा कोन बनवतो किरणाला नाव देऊ ए डी शिरोबिंदू सी किरण ए डी वरच कुठेतरी असायला पाहिजे विचार करा ह्याचे स्थान कसे मिळवता येईल विचार करा चला याच्या पुढच्या कृतीमध्ये समजून घेऊ कृती चार आता आपल्याला कोण एबीसी चे माप माहित आहे कोण एबीसी चे माप पंच्याऐंशी अंश आहे म्हणून आपण कोनमापकाच्या मदतीने शिरोबिंदू बी वर पंच्याऐंशी अंशाचा कोन बनवू म्हणजे एक किरण बी काढू जो बाजू बी ला पंच्याऐंशी अंशाचा कोन बनवतो कृती पाच आधीच्या कृतीनुसार शिरोबिंदू सी दोन्ही किरण म्हणजे किरण ए डी आणि किरण वर असायला पाहिजे म्हणजे शिरोबिंदू सी किरण ए डी आणि किरण बीईचा छेदनबिंदू म्हणजे इंटरसेक्टिंग पॉइंट असेल पण इथे आपण पाहू शकतो की दोन्ही किरण एकमेकांना नाही छेदत तर सांगा आपल्याला काय करावे लागेल करा विचार करा विचार अगदी बरोबर कारण किरण एका बिंदू पासून सुरू होऊन कोणत्या तरी एका दिशेत अनंत वाढत जातो म्हणून इथेही आपण किरणांना वाढवू शकतो यामुळे आपल्याला छेदन बिंदू मिळेल जो त्रिकोण एबीसी चा शिरोबिंदू सी आहे अशा प्रकारे आपण त्रिकोण ए बी सीची रचना केली ज्यामध्ये बाजू ए बीची लांबी पाच पूर्णांक सात सेंटीमीटर आहे कोण सी ए चे माप पासष्ट अंश आहे आणि कोण ए बी चे माप पंच्याऐंशी अंश आहे आता आपण ह्याच कृतीने आणखी एक त्रिकोण त्रिकोण डीई एफ ची रचना करू ज्यामध्ये बाजू डीई बरोबर बाजू ए बी बरोबर पाच पूर्णांक सात सेंटीमीटर आहे कोण एफडीई बरोबर कोण सी बरोबर पासष्ट अंश आहे आणि कोण डीईएफ बरोबर कोण एबीसी बरोबर पंच्याऐंशी अंश आहे मिळालेला त्रिकोण डीईएफ जर त्रिकोण वर ठेवला तर तो त्रिकोण ला पूर्णपणे झाकतो म्हणजे दोन्ही त्रिकोणाचे माप तसेच आकार समान आहेत अर्थात दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत अशा प्रकारे जेव्हा एक त्रिकोणाच्या दोन कोन आणि कोणाच्या मधील बाजू दुसऱ्या त्रिकोणाचे दोन संगत कोन आणि कोणाच्या मध्ये असलेल्या बाजूच्या समान असेल तर ते दोन्ही त्रिकोण ए एकरूपतेच्या कसोटी अंतर्गत एकरूप असतात आता तुम्ही त्रिकोण जे के एल ची रचना स्वतः करा ज्यामध्ये बाजू जे एल ची लांबी सहा पूर्णांक सहा सेंटीमीटर कोण जे चे माप सत्तर अंश आणि कोन कोण चे माप पंचावन्न अंश आहे तर आज आपण शिकलो अशा त्रिकोणाची रचना करणे ज्याच्या दोन कुणाचे माप आणि त्या कुणाच्या मधल्या बाजूची लांबी दिलेली असेल पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही उदाहरणे पाहूया